अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी आज पत्रकार परिषद घेण्यात आली। जामनेर तालुक्यासाठी मंजूर करून आणलेला निधी आणि त्यातून कशा पद्धतीने जामनेर तालुक्याचा विकास होत आहे याचा लेखाजोखा आमदार महाजनांनी या पत्रकार परिषदेत मांडलाय। त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, त्यामध्ये 18 कोटी 17 लाख रुपये हे आपण मंजूर करून घेतले। आणि तिसरं केंद्रीय रस्ते पायाभूत सुविधा म्हणजे सेंट्रलकडून जो CRIF येतो, त्याला आय सॉलेंट आपण पण CRIF म्हणतो आपण त्याला फंड, तर या फंडातून जवळपास 26 कोटी रुपये 25-78 हे आपण या ठिकाणी मंजूरपूर तालुक्यासाठी आणलेले आहेत। किंवा आता स्कूलचा एक महत्त्वाचा विषय, विजयतीनाचा घरकुल केंद्राची योजना होती, त्यात आपण जिल्ह्यामध्ये 469 घरं मंजूर झाली। आपण पाठपुरावा करून मागे लागून त्या 469 पैकी 428 घरं जे आहेत फक्त जामनेरची आलेली आहेत। म्हणजे या 15 तालुक्यापैकी 14 तालुक्यामध्ये एकूण 40-42 घरं आली आणि आपल्याकडे 428 घरं आपण मंजूर करून आले। ते नावानिशी सगळ्यांची आता आलेली आहेत, त्या कामाला सुरुवात होते, म्हणजे आता सुजलांची कामाला सुरुवात होईल। ही यादी आपल्याकडे दिलेली आहे कोणत्या गावाला किती, म्हणून 428 घरं आपल्याला घरं दिली आहे। पुढे अजून आपला प्रयत्न, आपला प्रस्ताव दिलेला आहे आणि ते कुठे मंदिर होतील ते कुठल्या काही बाकी ठिकाणी मला वाटतं प्रस्ताव दिले नाही आलेले, अपूर्ण कविमध्ये कुठे झाले नाही, पण आपण खूप पाठपुरा करून तो करून घेतलेला आहे। 25-15 अजून 1 कोटीची कामं आलेली आहेत, ते पण याच्यामध्ये आहेत। खास गावाचे नाव टाकायचं काही 5-5 लाखाचे काम आहे, ते सगळे ब्लॉक बसवायचे त्याच्यामध्ये आपले आले। एक मोठा निधी आपल्याला आपण राज्य सरकार केंद्र सरकारकडून आपण या ठिकाणी आणलेला आहे, त्याची सगळी यादी आपल्याकडे दिलेली आहे। स्थानिक मंडळी काही मंजूर झालं की आम्ही केलं खरं म्हणजे त्यांना त्यांचं कुठे पत्र नाही, त्यांनी कुठेकडे मागणी केली नाही, पण काही मंजूर झालं आम्ही केलं खरं पत्रच दाखवतो ना की मी पत्र दिलं होतं का माझं। आता देवपिंपीचा विषय असाच आहे, हा या इतका भानगडीकडून आपण ते सगळं मंजूर करून आणलं तो पूल तिथला, आणि झालं ते आम्ही केलं, म्हणजे मुख्यमंत्री वाटलं की त्याला वाटतं आम्हीच केलं की काय असं म्हणलं। तरी आपण चांगली कामं मोठ्या प्रमाणावर म्हणजे आपण जर कम्पेअर केलं जिल्ह्यामध्ये, पण त्या म्हणून आपण चांगली कामं या ठिकाणी घेतलेली आहेत आणलेली आहेत। खरं म्हणजे आपलं जे स्वप्न होतं वाघूर धरणावरून, आता लोकांना खरं म्हणजे दुर्दैवाने पण सरकार गेलं तर कसं, आता म्हणजे सगळ्यांच्या शेतामध्ये पाणी असतात, सगळ्यांच्या शेतात पाणी असतं, कारण आपण इतक्या वार देवळवार शब्दशेद्धाने उभं केलं पॉवर कमिटी म्हणून, आपण रात्रंदिवस एक करून सगळी योजना ती मंजूर करून म्हणजे त्याला पैसे देऊन ती सगळी पाईपलाईन शेवटपर्यंत सगळ्या सगळं 25-30 गावांना गेलेली आहे, तिथं पंपिंग सेक्शन तयार झालेलं आहे, सगळं झालेलं आहे। आता फक्त लोकांना शेततळे करायचे आहेत, काही ठिकाणी तर आवेश तिकडे झालेली आहे, आपण सुरुवातही केली होती, पण आत्ता तर 1 रुपया पण त्याच्यावर ठेवलेला नाही, म्हणजे जवळपास 85-85% काम झालेलं आहे आणि 15% म्हणजे अंदाजे घेतलं तर 850-900 कोटी खर्च आले, 100 कोटी रुपयासाठी सगळं काम पेंडिंग पडलं आहे। त्यामुळे जवळपास सांगायला हवी जवळ 25,000 एकर जमीन आपली सिंचनाखाली आली असती, ती मात्र आता अचूक पडलेली आहे, अन्यथा लोकांना खूप मोठा दिलासा त्यातून मिळाला असता। सर्व कामं झाले, पाईपलाईन लोकांची शेतापर्यंत गेली आहे, शेतकऱ्यांपर्यंत गेलेली आहे, पंपिंग स्टेशन झालेलं आहे, काहीच राहिलेलं नाही। आणि सगळं झालेलं असताना फक्त थोड्यासाठी हे काम अपूर्ण पडलं, त्याचप्रमाणे आपण एका नवीन कामाला 1,500 कोटीच्या कामाला सुरुवात केली होती, 1,500 कोटीच्या कामाला आपण सुरुवात केलेली होती, कुठलं तापीचं पाणी आपण पहू शकली जांभेर बाकूर योजना, तिलासुद्धा आपण पैसे ठेवलेले होते, त्यातले पैसे काढून घेतले, जेमतेम 100 कोटी त्याचं काम सुरू आहे, पण आता बाकी पुढे काहीच नाही, खरं अंधकार आहे, सगळं अंधारच आहे। मला वाटतं की तालुक्याचं आपलं स्वप्न होतं की पूर्ण 100% हिरवगार करायचं, हरितक्रांती जी करायची, पण दुर्दैवाने तर या सरकारच्या काळामध्ये कुठलाही निधी तिथे मिळत नाही आहे, सगळी कामं अपूर्ण औषध पडलेली आहे। व्हेंटिलेटर इथे 7-7-8 व्हेंटिलेटर असेच पडलेले आहेत, ते कुणी वापरत नाही,
पाच गेले परत मी त्यांना म्हटलं मागच्या वेळेला चार व्हेंटिलेटर म्हटलं आम्ही तो ऑब्जेक्ट पडले होते शिल्लक होता तू सुरू म्हणून आम्ही मागच्या तुम्हाला चार व्हेंटिलेटर ते आमच्या मला परत देऊन टाका आपण शिवीरला जे मागे चार व्हेंटिलेटर दिले पण ते तर मला परत द्या म्हणजे आम्हाला सर्व काही देईल त्यांच्याकडे प्रधानमंत्री त्या योजनेतून त्यांच्याकडे पीएम केअर सेंटरमधून का त्यातून जवळपास 80 व्हेंटिलेटर आलेले आहेत किती चालू आहेत अर्धे सुद्धा चालू नाही त्यातले म्हणजे कसे धुळकात पडले बरोबर आहे पण मग बाकी ठिकाणी कुठेही काही चालू नाही तालुक्यात आगेशला कुठेही काही चालू नाही दोन तीन म्हणजे अर्ध्याही व्हेंटिलेटर नुसते पडून आहेत त्याला कोणी वाली नाही लोक एकेका व्हेंटिलेटरसाठी कुठे कुठे फिरतायत मरतायत पण काहीच नाही आहे एवढा खर्च करून एवढे आपण तिथे एक व्हेंटिलेटर आणले तुम्ही होता म्हणता फिजिशियन नाही टेक्निशियन नाही दुर्दैव आहे म्हणजे ते एकेका व्हेंटिलेटरसाठी लोक बिचारे कुठे कुठे फिरतायत आणि तुम्ही व्हेंटिलेटर असून इथे ते निकामी पडलेले आहेत मग काय लोकांना मुर्द्यासाठी सोडायचं का लोकांचे जीव एवढे स्वस्त झाले का व्हेंटिलेटर नाही तर आपण समजू शकतो की बाबा एवढे पैसे आणायचे कुठून पण असल्यावर एवढं तुम्हाला दिल्लीहून आलेले आहेत मागच्या वेळेला तुम्ही काय करतात काय आज मी सांगितलं की स्वॅब दिला तर 12-14 दिवसाच्या त्याचा रिपोर्ट मिळत नाही असे काय लोक राहतील वाचतील देतात नाही स्वॅब तर रिपोर्टच येत नाही आहे RT-PCR आपण दिलं तर 12-14 दिवस याचा रिपोर्टच मिळत नाही काय लोक ट्रीटमेंट करतील कुणाकडे ऍडमिट करतील काय करतील तोपर्यंत सगळ्या दूर फिरत राहतात त्याला इलाज मालूम नसतो काय करायला काय नाही काय तू फिरत राहतो तर दुसऱ्याला लागत होतो डिलिव्हरी महिलांची खूप अडचण होते नॉन कोविड पेशंट आहेत त्यांना तर कोणी वालीच राहिलेलं नाही सगळ्या लोकांनी कोविड सेंटर करून टाकलेले आहेत आणि नॉन कोविड म्हणजे सगळी डिलिव्हरी जरी करायची म्हटली तरी आता व्यवस्था कुठं नाही आहे सरकारी दवाखान्यावरतीच म्हणतो आम्ही कोविड आहे सगळीकडे तेच सांगतायत प्रायव्हेटवाले म्हणतात आमचं तेच आहे माझं डिलिव्हरी होणार कुठे आहे म्हणजे किती आमच्या माता भगिनींवरती एवढं मोठं संकट येतं या काळामध्ये तर त्याला तर काही विचारही करू शकणार नाही आपण इतकी वाईट परिस्थिती आहे साहिल पार्कला आपल्याला आता शेतकऱ्याच्या जमिनीसाठी आपण सरकारी जमीन तर घेतली होती त्याच्यावर सगळ्या व्यवस्था झालेल्या आहे आता बाकी जमिनीचे जवळपास 110 कोटी आपले येणे होते त्यातले 30 कोटी त्यांनी आपल्याला दिलेले आहेत ते मंजूर झालेले आहेत मी विनंती केली त्यांना की बाबा 2 टप्प्यात तरी करा 55-55 असं म्हटलेलं आहे तर त्यांनी 30 कोटी रुपये पाठवलेले आहेत 110 पैकी शेतकऱ्यांना तुम्हाला 3 टप्प्यात करून देतो पण मी त्यांना म्हटलं 2 टप्प्यात करून द्या त्यामुळे त्या कामालाही गती येईल त्या तुम्ही ताब्यात येतील आपण आता हा जामनेर बळासखेडा रोड आहे हा मोठा करतो आहे 16 कोटी रुपये 16.5 कोटी रुपये आणि मंजूर झालेले चौपदरी येतो हा जामनेर ते बळासखेड्यापर्यंत जो पर्यंत पुढे तो काय खूप वर्दळीचा झालेला आहे लोकांना फिरायला यायला जायला ट्रॅफिकला कॉलन्या आहेत त्यामुळे ते इकडून निघाले की तिकडे खूप जरा गर्दी होते ते ॲक्सिडेंट होत आहेत त्यामुळे आपण तो चौपदरी केलेला आहे तो चौपदरी केलेला आहे तसाच जामनेर भुसळ पूल जो आहे हाही आपण घेतला आहे त्याला आपण 16.5 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्याचे कामाचं आता टेंडर झालेलं आहे 12.5 कोटी हां तो 12.5 कोटीचा आहे पूल हा 16.5 कोटीचा रस्ता दोन कामं महत्त्वाची आता त्याची टेंडर झालेत महिना वाटत 15 त्या कामाला सुरुवात होऊन जाईल त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल हा रस्ता वाढती लोकसंख्या वर्दळ या अपघात हे बघता आपण त्याला 4 पट्टी करून टाकले त्या पूर्ण आता शेतकऱ्यांना रेमडेसिवीरचा काळा बाजार करतो तुम्ही सगळे बघतायत आपण किती लोकांना तिथे मदत करतोय 1200 रुपयाच्या वर रेमडेसिवीर दिला का पण आता काय हे यांचे हे सगळे निष्क्रिय लोक आहेत त्यांच्याकडून होत काही नाही हे घराच्या बाहेर कधी पडत नाही कधी त्यांनी तोंड दाखवलं की बाहेर एखाद्या सेंटरला कोरोना सेंटरला फक्त आरोप करणं 4 डोके आमदार तखवादा आराखडो मिळणं म्हणजे प्रसिद्धीसाठी सगळी ह्या व्यासापुढे सगळी कामं चाललेली आहेत मला वाटतं सगळ्यांना जर माहिती आहे मी बंगाललाच आहे काय दाखवा तुम्ही जात्या दिवशी 2 दिवसांनी सांगतात तुम्ही 2 दिवस सांगा बंगालला गेले धाकऱ्याला गेले ना बंगाली भाषा कळते का म्हटलं की दुसऱ्या दिवशी मी येणार म्हणून म्हटलं की तुम्ही बोर्ड घेऊन 4 डोके तरी उभे 4 लोक एवढ्या मोठ्या बाजारात म्हणजे याची पात्रता काय आहे लोक याच्यामध्ये असेप्टन्स काय यांचा हे आपल्याला कळतं आहे
पण काहीतरी आरोपपत्र करायचे, लोकांना माहित आहे कामं कसे चालले काय चालले, कल्पना आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.